आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. आपल्या सर्वांना उद्याच्या निवडणुकीत वैभव पाटील यांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर विधानसभेत पाठवण्यासाठी ही निवडणूक आज होते. आपल्या सर्वांना वेळ दुपारची असताना अचानक काल ठरवून उद्यापासून मी महाराष्ट्रात बाहेरच्या जिल्ह्यात दौऱ्यावर जाणार असल्यामुळं कालच मी सदाशिव पाटील भाऊंना विनंती केली की भाऊ उद्या काहीतरी करून जमवा. ते म्हटले संध्याकाळची सभा द्या, विट्याला घेऊ. मी म्हटलं दुपारची सभा घेऊन संध्याकाळी मी परत काहीतरी नक्की येईन, पण आपल्या प्रचाराची सुरुवात आता जोरदार झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले. मला खात्री आहे की या निवडणुकीत आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही एक नवा चेहरा आपल्याला दिलेला आहे. आज वैभव पाटील यांनी त्यांच्या नगरपालिकेतली जी कामं तडफदारपणानं केली ती मी फार जवळून प्रत्येक कामाचं उद्घाटन करून 2 वर्षापूर्वी मी ती कामं देखील बघितलेली. विटा शहराचा विकास करत असताना हळूहळू अनेक संस्थात्मक काम देखील त्यांनी अतिशय चांगलं उभं केलेलं आहे आणि म्हणून एक उमदा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि नवा चेहरा आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आज मांडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या मागे अनेक असे तरुण आज पुन्हा एकदा उभे राहत आहेत की ज्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत नवे चेहरे आज जास्तीत जास्त राष्ट्रवादीच्या वतीनं येतील, राष्ट्रवादीच्या बाजूने येतील अशी आम्हा सगळ्यांना आशा आहे. अनेक प्रश्न समाजात आहेत पण आपल्या सर्वांना माहिती आहे आपलं सरकार 19 सालापासून 2.5 वर्ष होतं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. त्यावेळी आटपाडी तालुक्यामध्ये जवळपास 3063 शेतकऱ्यांना 17,72,00,000 कर्जमाफी मिळाली आणि खानापूर तालुक्यात 3,799 शेतकऱ्यांना जवळपास 20,25,00,000 रुपयाची कर्जमाफी मिळाली. म्हणजे आम्ही एक निर्णय घेतला महाविकास आघाडीने तर त्याचे परिणाम या 2 तालुक्यात जवळपास 6,650,000 जास्त शेतकऱ्यांना चांगले उपलब्ध झाले, मिळाले. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि ते आल्यावर आम्ही काय देणार आहे अशा 5 गॅरंट्या राहुल गांधींच्या उपस्थितीत काल मुंबईला आम्ही जाहीर केल्या. त्यातली एक गॅरंटी आहे ती म्हणजे सध्याचं सरकार यांनी घाई गडबडीत 1,500 रुपये लाडक्या बहिणींना द्यायचं ठरवलं. आम्ही सांगत होतो द्यायचं असतील तर व्यवस्थित द्या, आपलं काहीतरी दिलंय म्हणून वाटू नका. 1,500 रुपयानं फार फरक पडत नाही आणि म्हणून लाडकी बहीण या योजनेचं नाव हे आता महालक्ष्मी योजना म्हणून करणार आहे आम्ही आणि 1,500 ऐवजी रावसाहेब पाटील 3,000 रुपये देणार आहे आम्ही. त्यामुळे एका महिलेला 36,000 रुपये महिन्याला द्यायची भूमिका वर्षाला आम्ही द्यायची तयारी दाखवलेली आहे आणि मला खात्री आहे की आमच्या या ठिकाणी अनिता पाटील याचा चांगला प्रचार करतील, घरोघरी आटपाडी तालुक्यात जातील,
खानापूर तालुक्यातील जातील आणि आपल्या सगळ्या महिलांना सांगा यांनी 1500 दिले आम्ही 3000 रुपये महिन्याला द्यायला तयार आहे आणि ते आम्ही जाहीर केलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आमच्या पंचसूत्रीत 5 घोषणा आहेत आमच्या। आमचं सरकार चालवताना काय भूमिका आम्ही घेणार तर त्यामध्ये सगळ्या महिलांना तुम्ही आता इथं जर एसटीनं आला असाल तर 50% तुम्हाला पैसे भरावे लागले असतील। महाविकास आघाडीचं सरकार आलं की महाराष्ट्रातल्या कुठल्याही महिलेला एसटी बसचं तिकीट काढावं लागणार नाही, फ्री। जातनिहाय जनगणना करण्याचे धोरण आम्ही स्वीकारले। सध्याच्या महाराष्ट्राच्या सरकारने जाती जातीमध्ये भांडणं लावलेली आहेत, जाती जातीमध्ये तेढ निर्माण केलेली आहे, मग ते आरक्षणाच्या मुद्द्यावर असो आणखीन कुठल्या मुद्द्यावर असो यांना कुठलाही प्रश्न सोडवता आला नाही। आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण कशामुळे झाली तर आरक्षणाच्या भूमिका यामुळे झाली आणि म्हणून आरक्षणाची ही भूमिका सगळ्यांना स्पष्ट असली पाहिजे, कारण हे एकनाथ शिंदेंचं सरकार आपली भूमिका स्पष्टपणाने घेऊ शकलं नाही, ते त्यांचं सगळ्यात मोठं फेल्युअर आहे। पण जातनिहाय जनगणना केली तर आपल्याला लहान मोठ्या सगळ्या जातींची जनगणना कळेल आणि त्या प्रमाणामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची व्यवस्था आणि त्यांना मिळणारे त्या त्या समाजाला जेवढी तुमची संख्या तेवढा बजेटमध्ये त्यांना वाटा ही भूमिका आमच्या महाविकास आघाडीची राहणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या लहान लहान असंख्य समाजातले लोक हे वंचित राहणार नाहीत, त्यांच्यापर्यंत देखील सरकारच्या तिजोरीतून पैसे पोहोचतील ही भूमिका आमच्या महाविकास आघाडीनं आज घेतलेली आहे। तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मोदी साहेबांनी गॅरंटी घेतली 5 लाख रुपये, 5 लाख रुपयाचा आरोग्याचा विमा। मला या हॉलमध्ये असा एक जण सांगा किंवा पत्रकार इथं बसले असतील तर पत्रकारांनी त्यांच्या ओळखीच्या माणसाचं नाव सांगावं की ज्याला मोदी साहेबांच्या 5 लाख गॅरंटीचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तात्काळ ऍडमिट करून घेतलं आणि 2-4 लाख रुपयाचा उपचार झाला। आहे का कोण इथं? मोदी साहेबांच्यामुळं मोदींच्या गॅरंटीमुळं 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला आरोग्याच्या सुरक्षा कवच त्यांनी द्यायची भूमिका केली, एकाही महाराष्ट्रातल्या व्यक्तीला कदाचित मिळालं नसेल। पण आमच्या महाविकास आघाडीने पंचसूत्रीतलं एक सूत्र घातलेलं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयाचं आरोग्याचं कवच, आरोग्याचा विमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाचा आम्ही उतरवणार आहे आणि कुठल्याही कुटुंबाला त्यांना मिळणाऱ्या औषधाचा खर्च करावा लागणार नाही ही देखील भूमिका आम्ही घेतलेली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा। उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्या सरकारमध्ये 5 आम्ही प्रमुख मंत्री होतो। मोठा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या आधी पहिला निर्णय सरकारच्या कॅबिनेटमध्ये आम्ही घेतला तो म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी द्यायची। 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली मी, ज्याचं मगाशी माहिती तुम्हाला दिली। आता आमच्या महाविकास आघाडीने निर्णय घेतलाय की 2 लाखाच्या वरच्या अनेकांना कर्जमाफी मिळू शकली नाही, त्यामुळे 3 लाख रुपयापर्यंत जर कुणाची थकबाकी असेल तर त्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारनं घ्यावी, हे आमच्या महाविकास आघाडीची भूमिका आहे। आणि त्याचबरोबर रेग्युलर कर्ज फेडणाऱ्याला 50,000 रुपये अनुदान द्यायचं, जे मागच्या सरकारने दिलेलं नाही तेही मिळेल आणि आम्ही जी कर्जमाफी जाहीर करू तेही मिळेल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत। तिसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे युवकांच्या बेरोजगारांचा। बेरोजगार युवकांना दरमहा 4,000 रुपये जास्तीत जास्त देऊन त्यांना सुशिक्षित बेरोजगार भत्ता देण्याचा मानस आम्ही जाहीर केलेला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या युवकांना ते जोपर्यंत बेरोजगार आहे तोपर्यंत त्यांना महिन्याला ही मदत द्यावी अशी आमची त्यातली भूमिका आहे। वेळ बराच झालाय, विषय बरेच आहेत,
पण टेंबू योजना ही आपल्या भागासाठी मोठं वरदान आहे आणि ह्या टेंबूसाठी मी अनेक वेळा सांगितलेलं आहे मी काय काय केलेलं आहे. मी राज्याचा अर्थमंत्री होतो त्यावेळी या सरकारमध्ये सरकारला इकडे पैसे देता येत नव्हते कारण राज्यपालांच्या घालून दिलेल्या सूत्रामुळं आपल्याला काही मर्यादा येत होत्या. त्यावेळी दुष्काळ पडल्यावर राज्यपालांना घेऊन येऊन 1500 कोटी रुपये, मी 2003 ची चर्चा करतोय, तेव्हाचे 1500 कोटी म्हणजे आत्ताचे 15,000 कोटी धरा, एवढी मोठ्या प्रमाणात रक्कम आपण त्यावेळी आपल्या भागात आणली. त्यानंतर टेंबू योजनेला जास्तीत जास्त गती देण्यासाठी अर्थसंकल्पात जास्तीत जास्त निधी आपण दिला. त्यानंतर मी पुन्हा जलसंपदा मंत्री 2019 साली झालो त्यावेळी टेंबू योजनेच्या खाली आणि जतच्या विस्तारित भागात काही गावं आपल्या जिल्ह्यात पाण्यापासून वंचित होती. म्हणून आपण या सांगली जिल्ह्यात म्हैसा योजनेला उरलेली 65 गावांसाठी, नाही 5:10 सांगितलं, मी फोनवर बोललो ना त्याशी, असं काय सांगतो ते बोललो मी त्याशी. त्यामुळं टेंबू योजना ही आपण जी चालू आहे त्याच्यावर उरलेली जी गावं आहेत अशा 109 गावांना आपल्या जिल्ह्यातल्या थोडंसं पंढरपूर मंगळवेढा त्या भागात आणि इकडं खटाव मायनी ह्या भागात म्हणजे खटाव आणि मान ह्या भागात असे 109 गावांना अतिरिक्त पाणी देण्यासाठी 8 TMC पाणी. सगळे म्हणत होते नदीत पाणी नाही, पण मी म्हटलं पाणी कसं नाही ते मीच बघतो आणि बसून आम्ही अधिकाऱ्यांच्यावर मार्ग काढला आणि 8 TMC पाणी अतिरिक्त दिलं. त्यामुळं टेंबू योजनेत पाणी आलं आणि तिकडं म्हैसा योजनेला 6 TMC पाण्याचा निर्णय झाला. त्यामुळं मी आजही सांगतो की पुढच्या 2 वर्षानंतर सांगली जिल्ह्यात अभावानेच 1-2-4 गावं राहतील, नाहीतर 100% भाऊ आपला जिल्हा हा पाण्याखाली येणार आहे. नदी वाहत असताना आपल्याला पाणी मिळत नव्हतं, 25-30 वर्ष झाली माणसं सांगायची आता पाणी शिल्लक नाही, पण मी त्या खात्याचा मंत्री झाल्यावर जवळपास 6 आणि 8, 12-14 TMC पाणी आपण नदीतनं उपलब्ध करून दिलं. मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करेन की या टेंबू योजनेच्या उभारणीसाठी देखील आम्ही सगळ्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. आपण सगळ्यांनी या निमित्ताने उद्याच्या निवडणुकीसाठी ताकदीनं काम करावं ही आमची विनंती आहे. अलीकडे आमच्या महाविकास आघाडीत लोकांना महाविकास आघाडीला यश मिळू नये म्हणून जागोजागी स्पॉन्सर्ड उमेदवार यायला लागले. काही लोक स्पॉन्सरशिप देतात, तुम्ही उभा राहा तुम्ही उभा राहा, आणि त्यामुळं स्पॉन्सरशिप केल्यामुळं काही उमेदवार महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मतदारसंघात उभे राहिलेले आहेत आणि ते सगळे भारतीय जनता पक्ष प्रणित आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बंडखोऱ्या झाल्यात, जिथं जिथं लोकांनी अतिरिक्त फॉर्म भरले आहेत, त्यातल्या 80% लोकांना भाजपाने स्पॉन्सर केले म्हटलं तर चालेल का? तर समोर महाविकास आघाडीच्या मतात फूट पडावी आणि आम्ही कसे वसे निवडून यावे अशी कल्पना काही लोकांची आहे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण सावधतेनं उद्याच्या निवडणुकीत निवडणूक लढवा. एक नवा वैभव पाटलांच्या सारखा एक उमदा नेता आम्ही आपणा सर्वांना दिलेला आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली या महाविधानसभेचा चांगल्या पद्धतीने विकास करण्याची भूमिका घेऊ. इथं विद्यापीठाचं उपकेंद्र उभं करायचं होतं, 100 कोटीची गरज होती, हे सरकारने ते केलं नाही का? तर वैभव पाटलांनी, सदाभाऊंनी आणि आमच्या सगळ्या लोकांनी, इथं वकील साहेब आहेत सगळ्यांनी पुढाकार घेऊन मागणी केली. म्हणून मी आपणाला सांगतो महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, आल्यानंतर पहिल्या 15 दिवसात इथल्या उपकेंद्राला निधी देण्याचं काम आमचं सरकार करेल. तुम्ही काही त्याच्यासाठी चिंता करू नका, हे वचन आहे
आणि आणखीन एक जात आता वचन करतो त्यांना कसं बघायचं तसं वागू दे, पण आटपाडीच्या साखर कारखान्याचं दुराडं मीच चालू करणार आहे, तुम्ही त्यात काही चिंता करू नका। तुम्हाला कसं वागायचं तसं त्यांनी वागो, पण आटपाडीचा साखर कारखाना आम्हीच चालू करणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो। आज आपण सगळ्यांनी जिद्दीनं कामाला लागा। परिस्थिती आड वाटते, परिस्थिती वेगळी वाटते, पण वैभव पाटलांच्या मागे सगळी ताकद आपण उभी करूया, एक दिलाने ही निवडणूक करूया। या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पवार साहेबांच्या विचाराचा आमदार निवडून द्या। या खानापूर आटपाडीचं चित्र बदलण्याचं काम आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या वतीनं करू, एवढाच विश्वास देतो आणि मी पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद।